सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, शारीरिक शिक्षण या विषयाचे वार्षिक मूल्यमापन नेमकं कसं करायचं विद्यार्थ्यांचं, याविषयी पुढच्या 3 मिनिटांमध्ये आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती आहे, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. मित्रांनो, हे मूल्यमापन जे आहे 20 ऑगस्ट 2010 शासन निर्णयानुसार प्रत्यक्षात आपण बघणार आहोत. काय एवढ्यामध्ये व्हॉट्सअपवर आणि वेगवेगळ्या वेबसाईटच्या माध्यमातून ज्या पोस्ट येत आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चुका दिसत आहेत की आकारित मूल्यमापन, संकलित मूल्यमापन हा खूप मोठा गोंधळ आहे. त्यानंतर किती मार्काचं काय, तर बरेचशा शिक्षक बंधू भगिनींचे फोन येत आहे, म्हणून हा व्हिडिओ आपण तयार करत आहोत. तर चला आपण बघूया. त्यासाठी माझी सगळ्या शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे, निकाल तयार करण्यापूर्वी एकदा सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन शिक्षक मार्गदर्शिका आपल्या प्रत्येकाच्या शाळांमध्ये आपल्याला SCERTनं पुरवलेली आहे आपल्या, एकदा ती बघा मित्रांनो. ती बघितल्यावर तुमचा बराच संभ्रम दूर होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संकलित मूल्यमापनाला देखील मार्क दाखवले जात आहे, श्रेणी दाखवली जात आहे संकलित मूल्यमापनाला. मित्रांनो, प्रत्यक्षामध्ये कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण व आरोग्य या विषयाचे संकलित मूल्यमापन करू नये असं शासन निर्णयात स्पष्ट म्हटलेलं आहे. तरी आपण संकलित मूल्यमापनाला काही ठिकाणी गुण दिले जाते. एक साधन व्यक्ती म्हणून मी स्वतः शाळा भेटीमध्ये हे बघितलेले आहे किंवा शिक्षकांशी चर्चा केल्यावर संभ्रम आहे असं लक्षात येत आहे. म्हणून प्रत्यक्षात आपल्याशी संवाद साधत आहे व्हिडिओच्या माध्यमातून. आपल्याला या उपविषयामध्ये अगदी आपण शारीरिक शिक्षण बघतोय, शारीरिक शिक्षणामध्ये या विषयामध्ये मूल्यमापन करताना हे 3 साधनतंत्र आपण वापरू शकतो, निरीक्षण, प्रात्यक्षिक प्रयोग, उपक्रम कृती. कारण आपल्याला 3 साधनतंत्र वापरायचे आहेत. याच्यातल्या मित्रांनो, निरीक्षण या साधनतंत्राला गुण द्यायचे नाही आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. मग खाली राहिले 2च, प्रात्यक्षिक प्रयोग किंवा उपक्रम आणि कृती. तर मित्रांनो, या 2 साधनतंत्राला 100 पैकी गुण द्यायचे आहेत आपल्याला. कसे देता येतील आपल्याला, तर बघा, हे असणं खूप, हा तक्ता बहुतेक शाळेमध्ये सापडतच नाहीये, बऱ्याचशा शाळेत सापडत नाहीये. म्हणजे आपल्याकडे असेल तर आनंदाची गोष्ट आहे, परंतु बऱ्याचशा शाळेत सापडत नाहीये. ते 100 गुणांची नेमकी विभागणी कशी करावी याविषयी देखील बराचसा संभ्रम बऱ्याच जणांना आढळतो. आणि ग्रुपवर वेगळंच काहीतरी, भलतेच काहीतरी येत आहे. म्हणून मित्रांनो, आपल्याला हे तयार करून व्हिडिओच्या माध्यमातून देत आहो. बघा, शारीरिक शिक्षण विषयाचे आकारित मूल्यमापन, शाळेचे नाव, केंद्र, तालुका, जिल्हा, शारीरिक शिक्षण विषय अ आणि ब. इकडं अनुक्रमांक विद्यार्थ्याचं नाव, अ मध्ये टाकलंय आपण प्रात्यक्षिक प्रयोग आणि ब मध्ये उपक्रम कृती. अर्थात 2 साधनतंत्र ज्याला आपण इथं गुण देणार आहोत. निरीक्षण इथं गुण देणार नाही म्हणून निरीक्षण इथं मांडलेलं नाही. आता प्रात्यक्षिक प्रयोग मध्ये बघा, इथं आरोग्य, शरीर विषयक सुदृढता, यामध्ये स्नायूंची ताकद, दमदारपणा ह्या दोन्हीला 10-10 गुण, दम, श्वास, सदृढता 5 गुण, लवचिकता 5 गुण, अन्न 5 गुण, वस्त्र 5 गुण, विविध हालचालीमध्ये अन्न, वस्त्र. त्यानंतर आसने आणि प्राणायाम, म्हणजे आसन आणि प्राणायाम याला 5 गुण, शक्ती, जोर याला 5 गुण, कारक सुदृढतामध्ये वेगला 5 गुण, तोल सांभाळण्याला 5 गुण, दिशा विमुक्ताला 5 गुण. या पद्धतीनं आपण कारकमध्ये याला गुण देऊ शकतो. समन्वय 5 गुण, त्यानंतर कबड्डी, खो खो, लंगडी आदी मैदानी खेळ जे आहे त्याला 5 गुण. असं एकूण हे 75 गुणांचं प्रात्यक्षिक प्रयोगाचं मूल्यमापन आहे मित्रांनो. तर उपक्रम कृतीमध्ये विद्यार्थी सहभाग, शिकण्याची इच्छा, सहभागातील सातत्य, अपेक्षित सूचनांचे पालन, कृतीतील सहजता या 5 याला 25 गुण, 75 आणि 25, अ आणि ब ह्या दोन्ही तंत्राचे मिळून 100 गुण आणि त्या गुणांवर प्रत्यक्षात श्रेणी. या पद्धतीनं प्रत्येक विद्यार्थ्यांचं मूल्यमापन होणं आपल्याला यामध्ये अपेक्षित आहे. माझी खात्री आहे की प्रत्यक्षात यातून आपला संभ्रम दूर होईल. हे जे मांडलेलं आहे मित्रांनो, शासन निर्णयानुसार मांडलेलं आहे. याच्यात काही बाबीला तुम्ही कमी जास्त गुण देऊ शकता, हे शिक्षकाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. याशिवाय काही बाबी तुम्हाला ॲड करावे वाटत असाल तर त्या देखील आपण ॲड करू शकतो. पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.